लॉकडाऊन मध्ये टीव्हीवर जुन्या मालिका नव्यानं बघायला मिळत आहेत, तसंच ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. अशातच सोनी मराठी वाहिनी एक नवी मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. दर सोमवार आणि मंगळवार दाखवल्या जाणाऱ्या या मालिकेत लॉकडाऊन मध्ये आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात होणाऱ्या गोष्टी अगदी मजेशीरपणे दाखवल्या जात आहेत. तर 800 खिडक्या 900 दारं या मालिकेच्या येणाऱ्या आठवड्याच्या भागात आंबे खाण्यावरनं आणि खरेदी करण्यावरून कुठे आनंद तर कुठे रुसवे फुगवे बघायला मिळतील. म्हणजे सध्या लॉकडाऊन मध्ये असताना आंबे मिळवण्यासाठी जो आपण स्ट्रगल करतोय तोच स्ट्रगल आणि तशीच मजा या एपिसोड मध्ये असेल. विशाखाच्या सोसायटी मध्ये आंबेवाला येणार आहे. एवढी मोठी न्यूज बोंबलून सांगावी. तर आंबे खाण्यावरनं सखी तिच्या वडिलांना जाब विचारेल. डायबिटीस असल्यामुळे त्यांनी जास्त गोड खाऊ नये असं तिचं म्हणणं या मालिकेमध्ये असतं. किती आंबे खाल्ले यावर वडील एक असं उत्तर देतील, तर त्यावर सूरजची आई 6 आंबे खाल्ले असं बोलताना दिसेल. यावरून सखी बाबांवर चिडेल. बोल, किती आंबे खाल्लेत बाबा? दुसरीकडे नेहा आंब्यांसाठी रडताना दिसेल. सोसायटीमध्ये 25 डझन आंबे वाटले पण घरी एकही आंबा नवऱ्यानं आणला नाही अशी तक्रार ती तिच्या आईकडे करताना दिसेल. एकंदरीतच आंबे आणि त्याच्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी 800 खिडक्या 900 दारं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये असतील. तर ही मालिका तुम्हाला कशी वाटतीये आणि आंब्यांवरून तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी घडतात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि बघायला विसरू नका 800 खिडक्या 900 दारं सोमवार आणि मंगळवार रात्री 10 वाजता फक्त सोनी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील अशाच बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस. 800 खिडक्या 900 दारं गुण्या गोविंदान नंदती सार. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप.